विधेयक 2024 वरती या बैठकीच्या दरम्यान चर्चा होणार असल्याचं कळत आहे. विधेयकाबद्दल सर्वपक्षीय गटनेत्यांची मतं सुद्धा या बैठकीच्या माध्यमातून जाणून घेतली जातील. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षीय गटनेते या बैठकीसाठी उपस्थित असतील. तर ही महत्वाची बातमी आपण बघतोय. विधिमंडळामध्ये आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होणार आहे. ओमकार बापळे यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ओमकार, महत्वाची बैठक मानली जाते, सर्वपक्षीय गटनेते एकत्र येणार आहेत आणि महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 हे नेमकं काय आहे ज्यावरती चर्चा केली जाणार आहे. यामिनी थोड्याच वेळात गटनेत्यांची बैठक होईल. काल म्हणजे परवा खरं तर वळसे दिलीप वळसे पाटील सहकार मंत्र्यांनी विधेयक मांडलेलं होतं आणि या विधेयकासंदर्भात चर्चा करण्यात आली. काल या सगळ्यावरती सतेज पाटील असतील विधान परिषदेतले किंवा आणखी विधानसभेमध्ये सुद्धा या सगळ्यावरून गदारोळ पाहायला मिळाला आणि गटनेत्यांचं सगळ्या विरोधातलं आता या सगळ्यात म्हणणं आहे की संबंधित विधेयक उद्या जर लागू झालं तर सहकारी ज्या संस्था असतील त्यांच्या बॉडीवरच्या काही लोकांना ऑटोनॉमी मिळून जाईल, त्यामुळे ही स्वायत्तता जी आहे याच्या संदर्भात विचार केला जावा आणि उद्या कुणीही यामध्ये स्वतःच्या ताकदीचा अतिरेक होऊ नये, स्वतःचे जे अधिकार वाढतील त्या वाढलेल्या अधिकारांमध्ये त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहकारी संस्थांचं स्वतःचं संस्था म्हणून जे स्वायत्त आहे, संस्था म्हणून त्याची जी ऑटोनॉमी आहे ती मेंटेन राहिली पाहिजे, जी आत्ताच्या कायद्याला लागून आहे. त्यामुळे नवीन विधेयक जे मांडलं जात आहे आणि सहकार कायद्यामधल्या काही याच्यामध्ये कलमांमध्ये जे बदल केले जात आहेत हे सगळे बदल नक्की या सहकाराच्या कायद्यामध्ये किती रिव्होल्युशनरी ठरणार आहेत आणि जर ते ठरणार नसतील तर मग ते बदल करणं अपेक्षित आहे का आणि जर ते बदल केल्यानंतर त्याचा फायदा ठराविकच संस्थांना होणार आहे का आणि त्या संस्थांवरचे आता ज्यांचे ज्यांचे पॅनल आहेत त्या सगळ्यांना तो होणार आहे का. त्यामुळे संपूर्ण निर्णय राजकीय दृष्ट्या लादला जातोय असं या सगळ्यामध्ये म्हणणं आहे. त्यामुळे अर्थात आज अंतिम आठवडा प्रस्ताव आहे पण त्याच्या आधी जर परिषदेमध्ये किंवा खालच्या हाऊसमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा करण्याचे अलाव केलं अध्यक्ष आणि सभापतींनी तर मात्र एक तास चर्चा करून मग पुढे अंतिम आठवडा प्रस्ताव पुढे जाईल आणि त्यानंतर अधिवेशन कन्क्लूड होईल असं दिसतंय. बरं, धन्यवाद ओंकार या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.